आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. शैक्षणिक आरक्षण मिळालंच पाहिजे. शैक्षणिक आरक्षण मिळालंच पाहिजे. कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या मराठ्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळेल अशी घोषणा शिंदे सरकारने केली. 1 नोव्हेंबरपासून काही ठिकाणी जिल्हा प्रशासनांनी कुणबी प्रमाणपत्रांचं वाटपही सुरू केलं. पण धाराशिव जिल्ह्यात सकाळी मिळालेल्या कुणबी प्रमाणपत्रांची दुपारनंतर होळी केली गेली. सरसकट मराठा आरक्षणाची मागणी करत प्रमाणपत्र धारकांनी ही कागदपत्रं जाळून टाकली. दिलं तर सरसकट सगळ्यांना, सर्व मराठी बांधवांना द्यावं, नाहीतर आणि सगळे हे माझे बांधव आहेत आणि एकट्याला मला देऊन मला जेवायला एकट्याला द्यायचं त्यांनी आणि बाकीच्यांना उपाशी जेवायचं, असं चालणार नाही. आणि जर हे सरकार जर अशा कोड्या करत असेल की आमच्यात फूट पाडायचा प्रयत्न जर असेल तर हे आम्ही त्यांना वापस करू किंवा त्याची होळी करू आणि ते कट त्यांचे कट कर असताना आम्ही उडवून लावू. सकाळी तर तुम्हाला एकट्याला दिलं होतं, त्यावेळेस का तुम्ही विरोध केला असा? नाही, तरी पण सांगितलं होते मी, दिशाभूल झाली माझी थोडी आणि तरीही आपले जिल्हाधिकारी सचिन ओंबासे सर यांच्यासमोर हे मी बाईट दिली होती की दिलं तर सर्वांना सरसकट कुणबी मराठा द्या. मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटीत उपोषण करणाऱ्या मनोज जरांग यांनी सरसकट सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे असा आग्रह धरलाय. कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप सरकारने करू नये, असं अर्धवट आरक्षण मराठा समाज स्वीकारणार नाही असंही त्यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं. मी मात्र जाहीर सांगतो, आम्ही अर्धवट आरक्षण घेणार नाही. 1 नोव्हेंबरला मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्वपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल एकमत झालं. पण कायदेशीर प्रक्रियेला वेळ लागत असल्यामुळे जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं असाही ठराव झाला. जरांगे पाटलांनी मात्र हा प्रस्ताव धुडकावून लावला. वेळ कशासाठी हवाय हे सरकारनं स्पष्ट करावं, चालढकल करू नये अशी त्यांची भूमिका आहे. जरांगेंच्या पुन्हा पाणी सोडण्याच्या घोषणेमुळे आता पुढे नेमकं काय हा प्रश्न अनुत्तरितच आहे.